गेल्या 5 वर्षात कधीच न दिसलेले नेते आता गावोगाव जनसंवाद यात्रा कोणती की यात्रा घेऊन फिरायलेले. आम्ही तर म्हणाय लोकांना बाकीचे जुने सगळे सोडून द्या, आजी माझी सगळे सोडून द्या आणि नव धरा, आणि जे विकासाचं नेतृत्व आहे ते धरा. कुठले सरकार असू एकाच माळेची म्हणत आलटून पालटून हे सर्वजण सर्व शेतकऱ्याच्या आणि युवकांची पळवणूक करतात. बरं, अहमदपूरचा काही विकास झालाय का? शेतकऱ्याला काही मिळाले का? काय 3 वाटाची माती भेटली, काय भेटलंय आतापासून सगळं विमे भरले, बोंबलत गेले, काही लोक काढले काही लोक अडकावली. 2000 आम्ही अडकून बसला नागरिक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, काही त्याचा फायदा झालाय का? आज आपण जाणून घेणार आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभेचा सामान्य जनतेच्या मनातील जो कौल आहे तो कौल जाणून घेणार आहोत. अहमदपूर विधानसभेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, इथं सातत्यानं आमदार बाबासाहेब पाटील आणि विनायकराव पाटील या दोघांमध्ये चुरस राहिलेली आहे. आणि या विधानसभेमध्ये नेमकं यंदा जनतेच्या मनात कौल कुणाला हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. बरं, सध्या विधानसभेचं वारं वाहू लागलंय, निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्यात, काय वातावरण आहे अहमदपूर विधानसभेचं? आजची परिस्थिती जर बघितली तर तालुक्यामध्ये सगळे लोक म्हणायला लागले हे पहिले जे आमदार आहेत माझे आमदार ते आजी असो की माझी, त्या दोघांना सोडून तिसरा पर्याय आणि जरांगे पाटलाचं आंदोलन आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दुही निर्माण झाल्यामुळे आता परवाच या ठिकाणी ओबीसी म्हणजे त्याचा अधिवेशन होणार आहे 18 तारखेला. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात कोण आमदार होईल आणि काहीच सांगाय. गेल्या 5 वर्षात कधीच न दिसलेले नेते आता गावोगाव जनसंवाद यात्रा कोणती की यात्रा घेऊन फिरायलेले आणि त्यांच्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत आहेत, कारण 2019 पासून या तालुक्यात कोणालाच विमा मिळाला नाही. अग्रिम गेल्या वर्षी मंजूर करून जिल्हाधिकारीने अख्ख्या जिल्ह्याला मिळालं पण अहमदपूर तालुक्याला मिळालं. या ठिकाणी मोठमोठे आंदोलन झाले आणि त्याचा 101% आणि एक सांगतो गॅरंटी नक्की लोकांच्या मनातलं सांगलो की बाबा ह्या दोघा तिघाला सोडून तिसराच आमदार कोण? तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय? आम्ही तर म्हणाय लोकांना बाकीचे जुने सगळे सोडून द्या, आजी माझी सगळे सोडून द्या आणि नव धरा, आणि जे विकासाचं नेतृत्व आहे ते धरा. काय अहमदपुरामध्ये काय झालाय का विकास, युवकांसाठीचा विकास झालाय का? नाही, आतापर्यंत कुठलेही आमदार झाले पण या ठिकाणी फक्त राजकारणच केलं जाते. कारण खरं बघितलं तर युवकांचे जे प्रश्न आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये, मग ते या ठिकाणी या सरकारनं असेल, सत्ताधारी असेल की विरोधक असेल, या सर्वांना या ठिकाणी फक्त राजकारण करायचे. कारण फक्त मराठा ओबीसी हा राज्यामध्ये वाद निर्माण करायचा आणि कुठेतरी युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे बाजूला ठेवायचे. हे कुठलंही सरकार असू एकाच माळेची म्हणे आलटून पालटून हे सर्वजण सर्व शेतकऱ्याच्या आणि युवकांची पळवणूक करतात. आज जर बघितलं तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की मग ते शिक्षण सेवक असू किंवा काही असू, मागे महापरीक्षा पोर्टल किंवा आता एमपीसीचं आंदोलन झालं त्यामध्ये पुण्याला अनेक युवक रस्त्यावर स्वयंपूर्तीनं या ठिकाणी उतरलेले होते. आता ज्यानं पेपर लिहिला त्याला मार्क देतील सर, पेपर कोरा दिल्यावर कोण मार्क देईल प्रेक्षक सांगा की? ज्यानं कर्तव्य केलं त्याला काहीच जनता राहील माग का? खोट आहे मजूर. बर बर, अहमदपूरचा काही विकास झालाय का? शेतकऱ्याला काही मिळाले का? काय 3 वाटाची माती भेटली, काय भेटलंय आतापासून सगळं विमे भरले, बोंबलत गेले, काही लोक काढले काही लोक अडकावली. 2000 आम्ही अडकून बसला नागरिक खंडाळीची, कुणाचं वर्णन करावं आमी आता? आपण शासन 3000 रुपये देऊला लगी कशाला? आहे बोलाची कडीन बोलाची आज भात आहे भया, हे झुकवी आहे पार्टी सगळी झुकवी आहे झुकी. एकूणच पाहिलं तर नागरिकांमध्ये जो रोष आहे तो रोष दिसतोय. कुठं विमे गेले आमचे, काय गेले काय नाही, कोण बघाले आपलं येऊन काय द्याले शासन परभणी जिल्ह्यात. म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने देखील ह्या विधानसभेमध्ये विकास जो आहे तो विकास झाला नसल्याचं हे नागरिकांना कळतंय. काही महिला देखील आहेत बस स्टँडमध्ये, आपण आलेलो आहोत अहमदपूरच्या बस स्टँडमध्ये. ते गाव कोणचं आहे? धानोरा. बरं, आता शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, काही त्याचा फायदा झालाय का? पैसे आले नाही? तुम्ही फॉर्म भरला होता? शेतकऱ्याचे प्रश्न काय गत वर्षी मला नाही, यावर्षी
शेतकऱ्याचा लाभ मिळाला तर शेतकऱ्याचे हित असते, शेतकऱ्याचा विचार काय आम्हाला शेतकऱ्याला काय थोडं माहिती नाही. शेतीचा विकास काय झालाय, काय विकास करणार शेतीचे लोक, कोण करणार, कोण येत नाही, जात नाही, कुठं आहे, कडला गाव आहे, कडला पाठ ना, त्याच्यामध्ये कोणी काही करतच नाहीत, आमचे घेतच नाहीत आम्हाला, फक्त एक दाखवत बघा आता त्या कोण आहे तिकडे आमदार, आमदार बाबासाहेब झाला विकास इकडं ना झाला कुठं कोणी, आमचं इथं नाही खेडेगावाला कोणी येणार नाही. काय विकास काय केला पाहिजे तुमचा, काय विकास पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.